नमस्कार बालमित्रांनो फिस्कलवरील अभ्यासामध्ये आपले हार्दिक स्वागत पा बालमित्रांनो आपण इतिहास या विषयाचा अभ्यास करत आहोत आपण भारत या देशामध्ये राहतो आपल्या भारताचा इतिहास आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर बालमित्रांनो मागील अनेक पाठामध्ये आपण अभ्यासलेला आहे की आपल्या भारतावर ब्रिटिशांनी म्हणजेच इंग्रजांनी या देशामध्ये दुसऱ्या देशामधून येऊन आपला देश ताब्यात घेतला आपल्या देशावर राज्य केलं मग ह्या इंग्रजांना आपल्या देशामधून हुसकावून लावताना जी काही भारत देशामध्ये चळवळ झाली त्या चळवळीलाच भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची चळवळ म्हणून ओळखले जाते तर बालमित्रांनो या स्वातंत्र्य लढ्यामध्ये वेगवेगळ्या चळवळी वेगवेगळे वेग उठाव वेगवेगळे वेग लढे झाले मग मागील पाठामध्ये आपण त्यापैकी अनेक चळवळीचे लढ्यांची माहिती घेतलेली आहे तर या पाठामध्ये आजच्या या पाठामध्ये स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व हा जो पाठ आहे या पाठामध्ये आज आपण शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या जवळचा कालावधी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले मग या अगोदरचा जो जवळचा कालावधी होता त्या कालावधीमध्ये कोणकोणत्या चळवळी लढे झाले त्यापैकीच त्या ठिकाणी त्या त्या छोडो भारत चळवळ भूमिगत चळवळ आणि आजाद हिंद सेनेचे कार्य आपण या पाठाद्वारे अभ्यासणार आहोत तर चला बालमित्रांनो पाठाचा पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद